श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एखादी रेसिपी नाही पाहतो आहोत, आज खूप छान सुंदर क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर श्री स्वामी समर्थांचं दर्शन तुम्ही घेतलेलंच आहे। शुक्रवारी इथे श्री अमरवृक्ष स्वामीमठ इथे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्रालय येथील श्री स्वामी समर्थांच्या चरणपादुका येणार होत्या। तर दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो, तर तिथला सुंदर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं, तिथलं भक्तिमय वातावरण तुमच्यासोबत शेअर करावा असा विचार आला, त्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे। त्या स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे। तर ही पालखी श्री अक्कलकोट इथून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्रालय येथील श्री स्वामी समर्थांच्या चरणपादुका या मठामध्ये आलेल्या होत्या। तर आम्ही सकाळी आवरून मठामध्ये गेलेलो होतो। हा मठ आमच्या घरापासून 10 ते 12 किलोमीटर लांब आहे। ते सकाळी गेलो, थोड्या वेळ भजनाचा आनंद घेतला। भजन अतिशय सुंदर होतं। एक संस्था तिथे एक हा कार्यक्रम आयोजित करत असते, तर तिथली लहान मुलं खूप सुंदर ते भजन म्हणत असतात, तर त्याचा आनंद आम्ही घेतला। त्यानंतर 12:30 महाआरती झाली। तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात इथं भक्तजन भक्त वर्ग उपस्थित होता। इथलं आयोजन नियोजन खूप सुंदर असतं। खूप मोठा स्वामी परिवार आहे आणि सर्वच स्वामी सेवक सर्वच भक्त खूप मनापासून प्रसन्न भावनेने इथे स्वामींची सेवा करत असतात। दर गुरुवारी इथे महाआरतीचं आयोजन असतं, त्याचबरोबर महाप्रसाद देखील असतो। खूप भक्तिमय प्रसन्न वातावरण होतं इथे आणि स्वामी समर्थांची मूर्ती म्हणाल तर खूप प्रसन्न खूप छान वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर। स्वामींकडं पाहिलं की असं वाटतं ते आपल्याकडंच पाहत आहेत, इतकं छान निर्मळ प्रसन्न वातावरण, खूप सुंदर वाटतं। खूप भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन एखादा वेळ तिथे घालवणं म्हणजे स्वर्ग सुखच। आम्ही इथे नंतर स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांच्या चरणपादुकांचं दर्शन घेतलं, पालखीचं दर्शन घेतलं, त्यानंतर महाप्रसाद ग्रहण केला। तुम्हाला जर हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। छान छान रेसिपींसोबत आणि त्याचबरोबर अशा छान छान अनुभवांसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।